लोकस्वराज्य आंदोलन आणि समस्त मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उभारणीच्या आश्वासनास बुधवारी वर्षपूर्ती झाली. तरीही अद्याप कामास सुरुवात देखील झाली नाहीये म्हणून कोपरगाव नगरपालिकेसमोर केक कापून गांधीगिरी करण्यात आली. याप्रसंगी लोकस्वराज्य आंदोलन, क्रांतीवीर लहुजी, टायगर सेना, RPI आणि मातंग समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याबाबत प्रास्ताविक ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा व्हावा अशी गेल्या अनेक वर्षापासून समाज बांधवांची मागणी होती व आहे. अनेक वेळेस अर्जनी विनंत्या केल्या, निवेदनं दिली, उपोषणं केली, मात्र वारंवार समाज बांधवांच्या तोंडाला पानं पुसली जातात. गेल्या एक वर्षापूर्वी म्हणजे 17/1/2017 रोजी लोकप्रिय नगराध्यक्ष माननीय विजयरावजी वाडणे साहेब व सर्व नगरसेवकांचा समाज बांधवाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी एक वर्षाच्या आत पुतळा बसू असं आश्वासन दिलं, पण जी तांत्रिक अडचण होती की आम्हाला समिती पाहिजे. 1/2017 रोजी समाज बांधवांनी सर्वानुमते समिती नगराध्यक्ष साहेब यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे. गेले 8 महिने झाले आता जवळजवळ, पण अद्याप कोणत्याही प्रकारे पूर्णाकृती पुतळ्याबाबत काही कारवाई केली नाही, कुठलाही कागदही हल्ला नाही. त्याच्यामुळं समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या. आम्ही नगरपालिकेला या आज जे केक कापून आश्वासित करू इच्छितो की आपण एक वर्षापूर्वी जे आश्वासन दिलेलं होतं त्याला आज 1 वर्ष झालेलं आहे. आणि आता वारंवार अजून किती दिवस आम्ही लोकांनी या पुतळ्याची अपेक्षा करायची एवढं बोलतो आणि नगरपालिकेला सांगू इच्छितो की लवकरात लवकर अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा बसवावा. तर क्रांतीवीर लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष शरद त्रिभुवन यांनीही आपली तीव्र भावना यावेळेस व्यक्त केली. प्रशासन समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनाची कोणतीही दखल घेत नाही आहे. त्याचबरोबर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव जाधव यांनी समितीची यादी देखील दिली होती. मात्र नगरपालिकेचं प्रशासन समाजाची दिशाभूल करत आहे व दलितांच्या भावना दुखावत आहे. आता लवकरात लवकर पुतळ्यासंदर्भात काम सुरू न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, याची गंभीर ने दखल घ्यावी असंही त्रिभुवन यांनी यावेळी सांगितलं. तारीख 17 यापूर्वी 17 तारखेला 2017 रोजी आज 2018 एक वर्ष पूर्ण झाले. माननीय नगराध्यक्ष साहेब यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम समाज बांधवांनी आयोजित केला. त्या समाज बांधवांच्या कार्यक्रमात सत्काराचं उत्तर म्हणून आम्ही नगरपालिकेत वर्षभरात जपतळा बसवण्यात येऊ. पण आम्ही या ठिकाणी गेल्या 10-12 वर्षापासून आमच्या विविध समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मोर्चे या ठिकाणी केले. एका मुलाने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तरी या नगरपालिका दुधाळाच्या कातडीसारखं, गंड्याच्या कातडीसारखं या नगरपालिकेनं आत्तापर्यंत पुतळ्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही. आणि समाजाच्या प्रत्येक वेगवेगळे आंदोलन झाले, वेगवेगळे नगराध्यक्ष झाले, आणि आता लोक नियुक्त नगराध्यक्ष असताना आम्हाला अपेक्षा होती, कारण आपण ज्या ठिकाणी लवकरात लवकर काम कराल अशी आशा होती. तरी पण त्या ठिकाणी कुठला काही कागद हल्ला नाही. आता भाऊ साहेबांनी ते सांगितलं, पण आता येऊन पुढच्या काळात आता जर तुम्हाला जर निर्णय घेता येत नसेल आणि निर्णय देता येत नसेल तर आम्हाला ज्या ठिकाणी नगराध्यक्ष साहेब आणि नगरपालिका शिव मॅडम आणि त्या ठिकाणी पाटील साहेब यांनी ज्या ठिकाणी सिद्ध करावं. आता त्याच्यामध्ये समितीची यादी दिली गेलेली, ती यादीसुद्धा सुखदेव जाधव यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष हातात दिली किंवा नगरपालिका शिव मॅडमकडे दिली, त्याबद्दल मला काही माहिती नाही. तरी पण त्या यादी देऊनही समाजाची दिशाभूल होती. म्हणून आपण ज्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तुम्ही आज गेले 11 वर्षापासून समाजाची दिशाभूल करण्याचं काम चालवलं आहे. नगराध्यक्ष येत राहतील, जात राहतील, पण नगरपालिका त्या ठिकाणी एकही कागद पुढे सरकारला तयार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दलितांच्या भावना या ठिकाणी दुखावण्याचं काम करते. तर RPIचे जितेंद्र रणशूर यांनीही मातंग समाजाच्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिलाय. अध्यक्ष माननीय विजयरावजी वाडणे नगराध्यक्ष झाल्यानंतर मातंग बांधवांनी त्यांचा सत्कार केला होता. त्या मीटिंगमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं 1 वर्षाच्या आतमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा येथे येईल. पूर्णकृती पुतळा माझी पत्नी नगर सेविका असताना मागच्या 5 वर्षापूर्वी झाला, पण तेव्हा SP ती तांत्रिक अडचण दाखवली. आता नवीन नियम असा आला का त्या पुतळ्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणी घ्यावं? ती समिती. ती समितीच्या वादात सर्व समाज बांधवांनी एकमताने सुखदेवरावांना अधिकार दिले, समितीही झाली. परंतु नगराध्यक्ष साहेब तुम्ही सन्माननीय आहात, आम्ही तुम्हाला सन्माननीयच म्हणतो.
खरं आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारात काम करतो. जर समिती तुमच्याकडे सुखदेवराव जाधवने दिली होती तर चबुतऱ्याचं काम का नाही चालू झालं तिथं? पुतळा 4 महिने नेऊ, पण जर पुतळा आल्यावर तुम्ही चबुतऱ्याचं काम चालू करणार आहे का? म्हणजे तुम्ही आमच्या दलित बांधवांना कोर्टाच्या तारीखप्रमाणे तारीख पे तारीख देण्याचं काम तुम्ही करताय. तुमच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण तुमची चर्चा व्हॉट्सअपवरच ऐकायला मिळते. मग ते व्हॉट्सअपवर तर आम्हाला ते पटत नाही. माझी एक तुम्हाला नम्रतेची विनंती, जर पुतळा तुम्हाला आणायचा असेल, समिती झालेली असेल, तर त्या लवकरात लवकर त्या चबुतऱ्याचं काम झालं पाहिजे. कारण जो पुतळा येणार आहे तो हेवी या त्या याच्यावर बसणार नाही, आणि तो पुतळा आल्यानंतर कुठेतरी अडगळीत ठेवलेला आम्हाला पटणार नाही. या गांधीगिरीस नगराध्यक्ष विजय पहाडणे यांनीही समक्ष भेट देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इथे जमलेल्या प्रत्येका इतकंच माझं अण्णाभाऊ साठेवर प्रेम आहे, त्यांचं वाचनही मी तेवढं केलेलं आहे. सुखदेव जाधव साहेबांनी माझ्याकडे कमिटीचे नाव आणून दिले, त्यांनी 22 नाव आणून दिले. हे खरं आहे की पाहिजे त्या वेगामध्ये काम झालेलं नाही. नगरपालिकेचं काम करत असताना नगरपालिकेच्या व्यवस्थेमधून सर्व राजकीय परिस्थितीमधून काम करत असताना या गोष्टीला उशीर झालेला आहे, याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. तर सकाळीच माझ्या अधिकाऱ्याशी परत बोलणं झालं की येणाऱ्या 25 तारखेला 25 जानेवारीला नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सर्व नावांना नगरपालिकेची सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता घेऊन धर्मादाय आयुक्ताकडे ही समितीची नोंदणी करून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समवेत या समितीच्या मार्फतच आपल्याला शासनाकडे जावं लागेल, विनंती करावं लागेल की या समितीचं या पुतळ्याचं देखभाल आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी आमची आहे. तर आम्हाला तुम्ही चबुतरा बांधण्यासाठी नवीन चबुतरा बांधण्यासाठी जी नवीन डिझाईन आपण करतो आहे आपण त्याला मान्यता द्या. तर मगाशी पोहण साहेब म्हटलं ते बरोबर आहे की आत्ता त्या ठिकाणी जो पुतळा आपला अर्धाकृती पुतळा जो आहे त्या ठिकाणी जो चबुतरा आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर आपण मोठा पुतळा आपण उभारू शकत नाही. आपल्या सर्वांच्या सुदैवाने तो पुतळासुद्धा तयार आहे, पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये माझीसुद्धा काही प्रमाणामध्ये चूक आहे. नगरपालिकेचा कारभार करत असताना हे सर्व प्रकारचं नगरपालिकेची जी एकूण व्यवस्था तुम्हाला सगळं माहिती आहे, त्या ठिकाणी एकटा आहे. मी जरी एकटा असलो तरी पण आता वातावरण बदललेलं आहे. सर्व पक्षांनी सर्व अधिकाऱ्यांनी मनापासून इथून पुढे काम करण्याचं ठरवलेलं आहे. या प्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव जाधव, संजय तुपसंदर, त्याचबरोबर सोमनाथ म्हस्के, RPIचे तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशूर, गौतम बनसोडे, ॲडव्होकेट नितीन पोळ, सुजल चंदन शिव, सागर विसपुते, संतोष मरसळे, किरण आडांगळे, बाळू पवार, अशोक म्हस्के, रमेश वाकळे, त्याचबरोबर संतोष लांडगे, मनोज शिंदे, RPIचे प्रदीप आहिरे, गणेश सोळसे आदींसह क्रांतीवीर लहुजी वस्ताद, टायगर सेना, लोकस्वराज्य आंदोलन, RPI तसेच मातंग समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.